मनरेगा विजय स्तंभ शौर्य दिन अभिवादन सोहळ्यासाठी बार्टीच्या माध्यमातून राज्य सरकारने तब्बल 14 कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे। ही तरतूद खरंतर बार्टीकडून तात्पुरत्या स्वरूपामध्ये तातडीची बाब म्हणून केली जाते, परंतु आंबेडकरी चळवळीतील अनेक पक्ष संघटना यांनी ऑब्जेक्शन घेतले, आम्ही देखील सातत्याने या संदर्भामध्ये बोलत आहोत। त्यामुळे आज राज्याचे उपमुख्यमंत्री यांना निवेदन आम्ही पाठवलेले आहे, तसेच समाज कल्याण आयुक्त यांच्या समवेत आमची बैठक झालेली आहे भीमा कोरेगाव शौर्य दिन समन्वय समितीची, आणि त्या बैठकीतून भीमा कोरेगाव शौर्य दिनाचा खर्च हा स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून जिल्हा परिषद पुणे यांच्या निधीतून किंवा माननीय जिल्हाधिकारी पुणे यांच्या अध्यक्षतेखाली निर्माण झालेल्या प्रशासकीय समितीला एक स्वतंत्र आणि डायरेक्ट निधी देऊन त्याच्या मार्फतच हा खर्च करावा अशी मागणी आम्ही या ठिकाणी करत आहोत। मी राहुल डंबाळे,